सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार. आपण निमंत्रित केल्याबद्दल आपले धन्यवाद. आज इंडिया आघाडीच्या, महाविकास आघाडीच्या आणि काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणितीता शिंदे यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची जाहीर सभा आहे. सोलापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीनं उमेदवारी खूप आधी सुरुवातीला, मला वाटतं राज्यात पहिल्या प्रथम जाहीर केल्यामुळं सोलापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा प्रचार महाराष्ट्रातल्या मला वाटतं इतर कुठल्याही मतदारसंघाच्या आधी अधिकृतपणे सुरू झालेला आहे. आणि प्रणितीताईंनी प्रचारामध्ये प्रचंड मोठी आघाडी घेतलेली आहे. सोलापूरकरांचं आणि शिंदेसाहेबांचं, सुशीलकुमार शिंदेसाहेबांचं जवळचं नातं आहे. प्रणितीताई स्वतः इथले आमदार आहेत. त्यांनी सोलापुरात विकास कामं केले तर काही अपरिचित उमेदवार नाहीत, त्या बाहेरच्या उमेदवार नाहीत, आयात केलेले उमेदवार नाहीत. आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाची, महाविकास आघाडीची, इंडिया आघाडीची सोलापूरमध्ये एक प्रचारात आघाडी मिळालेली आहे. एकंदरीतच महायुतीमध्ये अजूनही काही जागा वाटपाचा पेच, तिढा, तीन पक्षाचा काही गोंधळ संपलेला नाही. तीन पक्षाच्या आघाडीमध्ये आम्हालाही अडचणी आल्या, कारण पहिल्यांदाच आपण करतो आहे. पण ही लढाई देशामध्ये भाजपचं आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांचं पुन्हा सरकार आणायचं का नाही आणायचं, आणि नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर त्याचा देशाला काय धोका आहे, या देशातल्या लोकशाहीला काय धोका आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाला काय धोका आहे, अशा स्वरूपाची ही लढाई इथं झालेली आहे. हळूहळू देशामध्ये हुकुमशाही, तानाशाही, ठोकशाही, डिक्टेटरशिपची वाटचाल चालू झालेली आहे. किंबहुना आज भारतामध्ये अघोषित आणीबाणीची परिस्थिती आहे. तर त्यामुळे आमची अपेक्षा अशी होती की एखादा पक्ष जर 10 वर्ष सत्तेत असला तर तो आपल्या 10 वर्षाच्या कार्यांचा अहवाल सादर करतो. आमचा तसा अनुभव होता. दिल्लीच्या भाजप सरकारने 10 वर्षाची श्वेतपत्रिका काढली, पण कुठली काढली तर 10 वर्षाचा कार्यकाळ डॉक्टर मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ 2004 ते 2014, आणि 14 ते 24 काहीतरी बोला ना, पण त्यांना बोलण्यासारखं काही नसल्यामुळे ते आता मागचं काढलेलं आहे. 14 जर 4-14 पत्रिका काढली तर आपण समजू शकतो, त्यावेळेला नाही काढली. तर पहिला आमचा प्रश्न मोदींना आहे की मोदींच्या कालखंडामध्ये भारताची अवस्था मनमोहन सिंग याच्या 10 वर्षाच्या तुलनेमध्ये घसरलेली आहे, मंदावलेली आहे, हे खरं आहे का नाही? आम्ही त्याबद्दलचे प्रमाणित जागतिक बँकेचे आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आकडे देऊन सप्रमाण दाखवतो की मोदींच्या नेतृत्वामुळं देशाची अर्थव्यवस्था मंदावलेली आहे, स्लोडाऊन झालेली आहे. पहिला मुद्दा. त्यामुळं काय झालंय की नवीन रोजगार निर्मिती होत नाही, नवीन कारखाने येत नाहीत, बंद कारखाने चालू होत नाहीत. आणि नरेंद्र मोदींनी हट्टामुळं, अट्टासामुळं जे काही आर्थिक निर्णय घेतले आणि त्या आर्थिक निर्णय घेताना ते काही कारणं सांगितली, त्याचा आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे. नोटबंदी केली, सांगितलं आम्ही नोटबंदी केली, लोकांना त्रास झाला खरं आहे, पण मला 50 दिवस द्या, काही दिवस द्या, देशातला भ्रष्टाचार संपेल, देशातला काळा पैसा संपेल, आतंकवाद संपेल, कॅशलेस इकॉनॉमी येईल, झालं का काही? पण त्याचा परिणाम लघु उद्योगावर काय झाला, वस्त्रोद्योग उद्योगावर झाला. त्यानंतर असाच अवचारीपणा करून GST 3 महिन्यात राबवली,
म्हणजे कायदे झाले नसताना देखील, सॉफ्टवेअर तयार नसताना देखील, चार्टर्ड अकाउंटंटला हे कसं वापरायचं माहीत नसताना, व्यापाऱ्यांचा तर प्रश्न सोडा, अनेक लोक हे कम्प्युटर तज्ज्ञ व्यापारी नाहीत छोटे छोटे, त्यांना वेळ न देता एकदम तुम्ही GST लादली, त्यामध्ये अनेक कर ठेवले. आमची विनंती होती की एकच कर ठेवा, ते ऐकलं नाही. आणि घाई गर्दीमध्ये GST आणल्यामुळं छोट्या व्यापाऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. त्यांना प्रचंड मोठा त्रास होतो, तो अजूनही संपलेला नाही. कोविड झालं, अचानक लॉकडाऊन 3-4 तासाच्या सूचनेवर तुम्ही लॉकडाऊन केलं. उत्तरेमधले दक्षिणेमधले अनेक मजदूर महाराष्ट्रात काम करतात, त्यांना 4 तासामध्ये नोकऱ्या गेल्या, जेवायला काही नाही, खायला काही नाही, रोजगार नाही, परत घरी चावा, गाड्या नाहीत, ST नाही, रेल्वे नाही, माणसं हजार किलोमीटर चालत जायचा प्रयत्न बायका पोरांना घेऊन केला, अनेक माणसं मृत्युमुखी पडली. तुम्ही अशाच अट्टाचानं 3 शेती कायदे बदलायचा निर्णय घेतला. वर्षभर देशात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, जगाच्या इतिहासात एवढं मोठं आंदोलन कधी झालं नव्हतं. छोटी शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदींना ते कायदे परत घ्यायला लावले, आणि अक्षरशः देशातल्या कष्टकरी गरीब शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी सरकारचं नाक मातीत घासलं. त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांचा तर सूड घेताय. जरा शेतीला चांगले दिवस आले, शेतीमालाला चांगले दर बसायला लागले, लगेच नरेंद्र मोदींनी निर्यातबंदी करायची, आयात पायल करायचा, किमती पाडायच्या, शेतकऱ्याच्या पोटावर पाय द्यायचा. हे सगळं चालल्यामुळं अर्थव्यवस्था अडचणीत आलेली आहे. छोटे उद्योग, लघुउद्योजक, MSMEs, छोटे व्यापारी फार मोठ्या अडचणीत आलेले आहेत. ते कारखाने, छोटे व्यापार बंद पडलेले आहेत, त्यामुळं रोजगार कमी झालेला आहे, आणि नवीन गुंतवणूक न आल्यामुळं रोजगार निर्माण होत नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये बेरोजगारीचा आणि विशेषतः सुशिक्षित युवकांच्या बेरोजगारीचा प्रचंड मोठा प्रश्न आहे. मोदींना पुन्हा अर्थव्यवस्थेचं बोलायचं झालं तर मोदींना अर्थव्यवस्था संचालन करता आलेलं नाही, त्यामुळं देश चालवायला सरकारी नोकरांचे पगार द्यायला, सैन्याचे पगार द्यायला, पेन्शन द्यायला पैसे नाहीत. म्हणून मोदींनी 10 वर्षामध्ये देशावरचं कर्ज तिप्पट केलेलं आहे. 55 लाख कोटीहून आज जवळजवळ 180-190 लाख कोटीकडे कर्ज गेलेलं आहे. एवढं कर्ज काढून देखील देश चालत नाही, भागत नाही. मग नरेंद्र मोदींनी कर लावायला सुरुवात केली, भरमसाठ कर लावायला सुरुवात केली. पहिल्यांदा डिझेल, पेट्रोल, गॅसवर कर लावले, त्यांच्या किमती 100%च्या वर पेट्रोल लिहून ठेवलं. GST लावले. आज देशातले 50% गरीब लोक 62% GST कर भरतात, किमती वाढतात, त्यामुळे महागाईचा भडका उडालेला आहे. मोदींनी पेट्रोलच्या करावरून 32 लाख कोटी गोळा केले, कर्ज काढलं, करावरनं 32 लाख गोळा केले, तरी भागत नाही. म्हणून आता नरेंद्र मोदी काँग्रेस सरकारनं उभे केलेले सार्वजनिक उद्योग, विमा कंपनी LIC, भारत पेट्रोलियम, ह्या कंपन्या विकायचा त्यांनी घाट घातलेला आहे. एखाद्या घरामध्ये जेव्हा गंभीर प्रसंग निर्माण होतो तेव्हा अगदी शेवटचा उपाय म्हणजे ग्रहणाच्या मंगळसूत्राला नवरा हात घालतो. तशी परिस्थिती भारतात तुम्ही काढली, म्हणून रोजगार निर्माण होत नाही, म्हणून पोरं बेकार फिरतायत, म्हणून शेतकऱ्यावर तुम्हाला भाववाढ होती, ओढून तुम्ही शेतकऱ्याला शेतीमालाच्या किमती वाढू देत नाही. आणि आज भारत विकसित झाला, समृद्ध झाला, 5व्या नंबरची अर्थव्यवस्था म्हणताय. पण माझा स्पष्ट आरोप आहे की मोदींच्या 10 वर्षाच्या काळामध्ये मनमोहन सिंग सरकारच्या गतीनं अर्थव्यवस्थेचा वेग वाढला असता तर आज भारताची अर्थव्यवस्था 5व्या नाही तर 3र्या क्रमांकाची असते. मोदींच्या नाकर्तेकपणामुळे हे झालेलं आहे. शेतकरी अडचणीत आहे. मोदी जाणून बुजून शेतकऱ्याच्या मालाच्या किमती पाडते, पण महागाई वाढायला लागली तर मग आपल्यावर बोल येतील म्हणून, पण शेतकरी त्यात मरतोय. आणि फार त्यामध्ये अर्थशास्त्रज्ञ पाहिजे असं काही नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत, तो बिचारा 40 रुपये दर झाल्यावर आनंदी झाला. माझ्या रानात 2 एकर रान असेल, 1 एकर रान असेल, इतका कांदा यावर्षी येईल, 40 रुपये मला एवढे लाख, इतके लाख रुपये होतील, मग त्याचं असं करेन तसं करेन. मोदीने एकदम निर्यातबंदी केल्यावर एका दिवसात कांद्याच्या किमती 40-6 रुपयावर आल्या. आता शेतकरी आढळले असतात त्याला एवढं गणित कळतं की आपलं किती नुकसान झालं.
त्या शेतकऱ्याला काय मोदी सांगणार, अच्छे दिन आलेत. आणि त्यामुळं महागाईमुळं करामुळं मोदींच्या देशातल्या गरीब लोकांच्या कंबर मोडलेली आहे. म्हणून गरीब लोकांना उपासमारीतून वाचवण्याकरता नरेंद्र मोदींना 80 कोटी लोकांना महिन्याला 5 किलो अन्नधान्य फुकट द्यावं लागतं. समृद्धीचं लक्षण नाही आहे. आणि त्यातून मग जी काही हुकुमशाही चाललेली आहे त्याला सर्वात चौथं मोठं कारण आहे की देशातला भ्रष्टाचार. भ्रष्टाचार दोन प्रकारचा, एक आर्थिक भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लाच, आणि दुसरा भ्रष्टाचार राजनैतिक आणि राजकीय भ्रष्टाचार. महाराष्ट्रात जे काही घडलं, जे पक्ष फोडले गेले, पक्ष फोडताना कुणाला किती खोकी दिली, कुणाला ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची भीती घालवली, कुणाला तुरुंगात टाकलं आणि कुणाला पदं दिली, उपमुख्यमंत्री करतो, राज्यसभेचं तिकीट देतो, म्हणजे हा साम दाम दंड भेदचा भ्रष्टाचार हा नैतिक भ्रष्टाचार आहे. आज मोदी म्हणतात की मी रस्ते बांधले, पूल बांधले, पण निवडणूक रोख्याचे जे प्रकरण सुप्रीम कोर्टानं बाहेर काढलं त्यामध्ये मोदींनी कॅशलेस इकॉनॉमी तर आणली नाही पण कॅशलेस भ्रष्टाचार आणला. निवडणूक रोख्यातून आधी रोख्यातून पैसे द्या आणि लगेच कॉन्ट्रॅक्ट घ्या, किंवा एखाद्याला ईडीची छाप टाकायचे सांगायचं, बघ ही ईडीची टाकले, तुला थांबवायचं तर रोखे दे. आणि रोख्याचे सगळे आकडे आलेले आहेत. मोदी रोजगार देऊ शकत नाहीत तर पोरांना काय सांगतायत, जुगार खेळा, जुगारावरची बंदी उठवली. मला महाराष्ट्रातल्या आणि सोलापूरच्या पालकांना विचारायचं की तुमच्या मुलांना मोदी रोजगार देऊ शकत नाहीत, अर्थव्यवस्थेमध्ये नवीन कारखाने तरी होत नाही, असलेले कारखाने बंद पडत आहेत आणि मोदी सांगतात जुगार खेळा, जाहिराती येतात टेलिव्हिजनवर, पुन्हा खाली येत आहेत, नाही नाही जुगार जरा सांभाळून खेळणं तर व्यसन लागेल. हे काय चाललेलं आहे? आणि त्यानंतर जी हुकुमशाही चालली, काल मी सुरतला गेलो होतो, सुरतला तिथल्या आमच्या काँग्रेसच्या उमेदवाराला कशाप्रकारे मॅनेज केलं आमच्या देशातून गाठ नाही, आणि त्यामुळे त्यांनी 2-3 लोकांनी अर्ज भरले, त्याचे नातेवाईक होते, डमी भरला, त्यांनी नातेवाईक भरले, आणि स्क्रुटिनीच्या दिवशी त्यांनी अर्ज भरला, ते म्हणतात आमच्या सह्यात नाही, आम्ही सह्याच केलं नाही, आमच्या खोट्या सह्यात. कलेक्टर म्हटला तुझी सह्या आहे का, तो म्हटलं माझी सह्या नाही, खोटी सह्या. अफिडेविट दिलं लेखी की आमच्या बोगस सह्यात, आम्ही सह्या केलेल्या नाहीत. आता उमेदवारी अर्जावर प्रस्तावकाने सहीच केली नसली तर मग अर्जाचं काय करायचं, रद्द झाले अर्ज. काँग्रेस पक्षाचे दोन्ही अधिकृत अर्ज रद्द झाले, 8 अपक्षांनी अर्ज भरले होते, एका दिवसात 4 तासात 8 अपक्षांचे अर्ज मागे घेतले. इथं चर्चा आहे, मी सुरतला होतो, चर्चा आहे की काय दडपण आणलं, काय पैशाचा व्यवहार झाला. म्हणजे आपण निवडून आलेली सरकार पाडायचा प्रयोग बघितला, मोदी शांचा प्रयोग, ऑपरेशन कमळ. आता निवडणुकीच्या आधीच देशाच्या लोकशाहीला धोका आहे, देशाच्या संविधानाला धोका आहे. म्हणजे या निवडणुकीचा 5वा महत्त्वाचा मुद्दा, त्या देशात लोकशाही राखायची की नाही, या देशात संविधान राखायचं की नाही. ज्या संविधानामुळं बहुजनांना, शोषित, वंचित, दलित यांना प्रचंड मोठा फायदा झाला, कुठंतरी त्यांना चांगले दिवस दिसायला लागले गेल्या 75 वर्षामध्ये, ते संविधान बदलून टाकून तुम्ही समाजामध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करताय. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या आकड्यावरून भाजपचं धाबं जाणवलंय, मोदींची जीप घसरायला लागलेली आहे आणि ते आता वाटेल ते आरोप करायला लागलेले आहेत. काँग्रेस म्हणले काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये तुमचं मंगळसूत्र विकणार. माझ्याकडे काँग्रेसचा जाहीरनामा पडलेला आहे, आपण सगळ्यांनी बघा की मंगळसूत्र विकणार आम्ही कुठे लिहिलं आहे. मोदींसारख्या माणसांनी असं खोटं बोलायचं? तुमच्या सगळ्या दागिन्याचं ऑडिट करणार आणि ते सगळ्यांना वाटणार, कुठे लिहिले आम्ही? आणि मनमोहन सिंगच्या विरुद्ध एक आरोप त्यांनी केला, ती 2006ची राष्ट्रीय विकास परिषद, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलची मीटिंग, ज्याला सर्व
मुख्यमंत्री उपस्थित होते, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, बी पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री होतो. मनमोहन सिंग काय म्हटले की ज्या वंचित घटकांना, शोषित घटकांना विकासाचे लाभ मिळाले नाहीत त्यांना आपण विकासाचे फायदे मिळवून दिले पाहिजेत, ह्या आशयाने त्यांनी बोलले. ते म्हणले नाही नाही, मुस्लिम तुष्टीकरण आहे, सगळे पैसे तुमचे घेणार मुस्लिम देणार. तर मला विनंती, छोटी ते माझे पंतप्रधान आहेत, तुमचे पंतप्रधान आहेत, पंतप्रधानांकडून एका वागणुकांची अपेक्षा असते. 2006 भाषणाला तुम्ही जिथं होता, भाषण मनमोहन सिंगनी इंग्लिशमध्ये केलं, तुम्हाला काय आपत्ती होती, तुम्ही का नाही बोलला? आणि देशाच्या जनतेनं 2006 आमच्या काँग्रेसच्या कार्यकाळावर 2009 प्रचंड मोठं बहुमत दिलं, 145,260 आमचे आले. आणि तुम्ही आता 18 तुम्ही आता उकरून काढताय, तुमच्याकडे विकासाचे मुद्दे नाही. तुम्ही बेरोजगाराचं बोला, महागाईचं बोला, शेतकऱ्यांचं बोला, भ्रष्टाचाराचं बोला, निवडणूक रोख्यांचं बोला. नरेंद्र मोदीने अनेक आश्वासन दिली होती, सगळी काय सांगत नाही. 2 कोटी रोजगार दरवर्षी देणार, अरे 10 20 कोटी रोजगार तुम्ही दिले असते तर बेरोजगार मुलं फिरले असते का रस्त्यावर? का देऊ शकला नाही तुम्ही? तुम्ही म्हटला की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं, केलं का? स्वामीनाथन आयोगाप्रमाणे 50% नफा देतो, सुप्रीम कोर्टात नरेंद्र मोदीने ऍफिडेव्हिट दाखल, हे आम्हाला करता येणार नाही, हेच मोदी सरकार. 15 लाखाचं सोडून द्या, 15 लाखाचा जो जुबला होता, एखादा सुशिक्षित माणूस असता तर तो कधी 15 लाख म्हटलं नसतं, त्यामुळे आम्ही काही ते फार गंभीर घेतलं नाही. लोकांनी घेतलं आणि मतं दिली. पण 100 दिवसामध्ये विदेशातला काळा पैसा आणतो हे अतिशय गंभीर आणि महत्त्वाचं हे विधान होतं. का होतं? मी आपल्याला माहिती आहे, 6 केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होतो, तर आम्ही खूप दबाव टाकल्यामुळं स्विस बँकेमध्ये जो भारतीयांचा पैसा आहे त्यांच्या आम्हाला नावं कळवा असा आम्ही आग्रह करत होतो. ते म्हणते आम्ही गुप्तता आहे त्यामुळे आम्ही सांगणार नाही. शेवटी 2015 स्वित्झर्लंडमधल्या HSBC बँकेनं भारताला 266 भारतीय नागरिकांची खात्यासकट, त्यांनी खाते उघडलेल्या फॉर्मवर त्यांच्या सह्यासकट, आत्ता त्यांच्याकडे किती बॅलन्स आहे त्याचे सगळे कागदपत्र दिलेत हे मला माहिती आहे. मोदींनी सांगितलं, त्याच्या आधारावर मोदी बोलले की 100 दिवसात पैसा आणतो. त्यानंतर तुमच्यासारखे आंतरराष्ट्रीय पत्रकार, शोध पत्रकार, इंटरनॅशनल युनियन ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट, ही आंतरराष्ट्रीय संघटना तुमची आहे, पत्रकारांची आहे, त्यांनी पनामामधला कम्प्युटर हॅक केला आणि 1,34,00,000 कागदपत्र मिळवले आणि प्रत्येक देशाला त्यांनी पाठवले. तुमच्या देशातले कोण आहेत का बघा, याला पनामा पेपर्स म्हणतात. पनामा पेपर्स 2015 मिळाले. त्यानंतर 2016 अशाच प्रकारे याच IJ संघटनेनं, पत्रकारांच्या संघटनेनं आणखीन एक बँक फोडली. कारण इथं कर चुकवे काही देश आहेत की जे कर बुडव्यांना ते आश्रय देतात आणि तिथं पैसा तिथं ठेवला जातो. तर तिथं पॅराडाईज पेपर्स म्हणून 1,20,00,000 कागदपत्र भारत सरकारला मिळाले, मोदी सरकारला मिळाले, नावासकट, सह्यासकट. जी काही नावं पुढं आलेली आहेत त्यामध्ये काही फिल्मी स्टार आहेत. एक भारताचा राज्यमंत्री होता त्याला काढून टाकलं मोदींनी, विजय मल्ल्या होता. ही सगळी नावं तुमच्याकडे आहेत. 2021 पॅराडाईज पेपर म्हणून तिसऱ्या कागदांचा संच आला. तुम्ही काय केलं त्याच्याबद्दल? 100 दिवसात पैसे आणणार होता, हे का नाही पैसे आणत? तुमच्याकडे नाव आहेत, बँक उघडल्याचे, खातं उघडल्याचे सह्या आहेत तुमच्याकडं, खात्यात किती पैसे आहेत ते आकडे आहे तुमच्याकडं, का मागवत नाही तुम्ही? त्याही त्यांना बेड्या ठोकत त्या काही भारतात राहतात. तर आमचा स्पष्ट आरोप आहे की तिथं ED CBIची माणसं जाणार, कागद दाखवणार की बघा साहेब तुमचे सहीचे कागद, तुम्ही ज्या बँकेत पैसे खातं उघडले इतके पैसे आहेत, बोला आता पुढं काय करायचं, झाली सेटलमेंट. मोदींनी ह्या सगळ्या काळा पैसा असणाऱ्यांची सेटलमेंट केलेली आहे. म्हणून 100 दिवसामध्ये काळा पैसा येणार होता, 10 त्याचं काही बोलायला तयार नाहीत कोणी. इतका प्रचंड मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि निवडणूक रोखे तर कॅशलेस भ्रष्टाचाराचं जगातलं एक मोठं उदाहरण आहे, जगातला सर्वात मोठा स्कॅम आहे.
मोदींनी याची उत्तरं दिली पाहिजेत. मनमोहन सिंगचं 2007 भाषण काढताय तुम्ही, सांगताय मंगळसूत्र आम्ही नेणार, सांगताय आम्ही दागिने नेणार, देशाच्या पंतप्रधानांना शोभत नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की एकतर काळ्या पैशाबद्दल तुम्ही पुन्हा विधान केलं पाहिजे की तुमच्याकडे जे कागदपत्र आहेत ते काय झालं, पुन्हा सांगितलं पाहिजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होतं त्याचं काय झालं, आम्हाला सांगितलं पाहिजे रोजगार का येत नाहीत महाराष्ट्रात, येत नाहीत कारण राजकीय परिस्थिती अस्थिरतेची आहे. म्हणून महाराष्ट्राची सुशिक्षित युवा बेरोजगार. अरे वडिलांनी जमीन घाण ठेवली, आईनं दागिने विकले आणि त्या पोराला इंजिनिअरिंग केलं आणि आज पोरगा नोकरी नाही म्हणून पिझ्झा डिलिव्हरी करतोय. किती शर्मनाक गोष्ट आहे. तुम्ही सांगताय पाचवी अर्थव्यवस्था झाली, पाचवी अर्थव्यवस्था या देशातल्या श्रमिकांनी कामगारांनी शेतकऱ्यांनी कष्ट करून पाचवी अर्थव्यवस्था केलेली आहे. पण मी आपल्याला सांगितलं नरेंद्र मोदींच्या नाकर्तेपणामुळं, नाहीतर आमची तिसरी दिशा असते. आणि शेवटचा मुद्दा सांगतो की भारत 2047 साली एक समृद्ध राहील, विकसित डेव्हलप नेशन होईल. आम्हाला कोणाला वाटत आहे, तुम्हाला वाटत नाही, आम्हाला वाटत नाही, आम्हालाही वाटतं की वा वा भारत एक समृद्ध देश. पण तुम्ही व्याख्या सांगा ना काय समृद्ध देश म्हणजे काय, तुम्ही काय खोटं बोलताय. आज भारताच्या विकास दरामुळे जो 6-7.5% विकास दर आहे त्यामुळं समृद्ध देशाची जी आंतरराष्ट्रीय व्याख्या आहे जागतिक बँकेची, ती एकूण अर्थव्यवस्थेच्या आकारावर नसते. कारण आज आपला देश मोठा झाला आहे, देशातला नागरिक हा श्रीमंत झालेला नाही आणि त्यामुळं आपण दरडोई उत्पन्न काढतो. आज आपल्या देशाचं दरडोई उत्पन्न हे $2850 आहे प्रति व्यक्ती प्रतिवर्ष, आणि त्या दरडोई उत्पन्नावर तुमचा स्तर ठरतो. तुम्हाला जर समृद्ध राष्ट्र व्हायचं असेल तर आपलं दरडोई उत्पन्न $13,500 केलं पाहिजे. आज अमेरिकेचं दरडोई उत्पन्न $83,000 आहे, सिंगापूरचं $93,000 आहे, आपलं उत्पन्न 2850 आहे. तर मोदी, भारताचं दरडोई उत्पन्न 2850 $13,500 कधी जाणार, 7.5% दरानं 2047 होणार नाही, त्याला आपला विकास दर 9-10% झाला तर होईल. 9-10% हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली होणार नाही म्हणून देशाच्या जनतेला, नागपूर सोलापूरच्या मतदारांना आपल्या सन्माननीय लेखणीतून आणि आपल्या टेलिव्हिजन कॅमेऱ्यातून आम्ही अपील करू इच्छितो की आज बेरोजगार युवकाकरता, आज आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याकरता, आज महागाईनं कंबरटं मोडलेल्या गृहिणीकरता, आज आपल्या देशाचं भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र करण्याकरता, राज्य करण्याकरता, आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या देशातलं संविधान, राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन, आईन वाचवण्याकरता आज मोदी सरकारचा, भाजप सरकारचा पराभव करा. आपलं विनंती करतो, आपले काही प्रश्न असतील तर मी घेईन. हे पा, देशाला स्वातंत्र्य देण्यामध्ये काँग्रेसची काही भूमिका होती त्याचा पुनरुल्लेख करायची काही गरज नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि हजारो वर्षाच्या वर्णव्यवस्थेवर आधारित समाज व्यवस्थेपासून देशाला बाहेर काढलं तरच देशाचा विकास होईल, तरच देशात पारतंत्र्यात जाणार नाही. म्हणून त्याच काँग्रेसच्या नेत्यांनी, गांधीजी असतील, सरदार पटेल असतील, बोलाना आझाद असतील, या लोकांनी एक भारताला स्वतंत्र संविधान पाहिजे असा निर्णय घेतला. संविधान सभा आपण निवडून आणली. आता राजकीय पक्षामध्ये जेव्हा निवडणूक होते तर समोर कोण उमेदवार आपण बघत नाही. आपला उमेदवार आला पाहिजे, समोरचा उमेदवार पराभूत झाला पाहिजे. निवडणूक झाली, डॉक्टर साहेबांचा, डॉक्टर आंबेडकरांचा पराभव झाला, पण त्यामुळं घटना समितीमध्ये ते येऊ शकले नाही. पण काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत असले पाहिजेत म्हणून एका आपल्या काँग्रेसच्या सदस्याचा राजीनामा देऊन तिथून पोटनिवडणुकीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणलं.
संविधान समितीचा मसुदे समितीचा अध्यक्ष पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भाजपवाल्यांनी दिलं, कोणी दिलं? आणि म्हणून संविधान तयार करताना खूप कायदेतज्ञ होते, पण त्याचं अध्यक्षपद एक सुशिक्षित दलित समाजाच्या नेत्याला द्यावं म्हणून काँग्रेसने आग्रह केला, महात्मा गांधींनी आग्रह केला, आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान संविधान तयार करू शकले. आज तुमच्या हुकुमशाहीबद्दल मी बोलतोय, तुमची जी हुकुमशाही चालली आहे, मी सुरतचं उदाहरण दिलं, महाराष्ट्रातली सरकारची पाडापाडी चालली, पैशाचा गैरवापर चालला, भ्रष्टाचार तुमचा चाललेला आहे, त्यामुळं तुमचे मित्र रशियाचे पुटिन आणि चीनच्या शी जिनपिंग यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही पुन्हा सत्तेत येऊन पुन्हा पंतप्रधान झाला की पुन्हा संविधान वाचणार नाही. दोनशे सत्तर त्यामध्ये काहीही चुकीचं नाही आहे. काँग्रेसच्या काळामध्ये आणीबाणी एका विशिष्ट परिस्थितीत आणली, त्यामध्ये काही अतिरेक झाले, त्याबद्दल काँग्रेसने माफी मागितलेली आहे. आता लोकांच्या समोर प्रश्न असा आहे की घटना दुरुस्तीचं कोणतरी बोललं की झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना करताना ही काही दगडावरची रेष नाही आहे, त्यामध्ये कालानुसार बदल करावे लागतील, पण घटना दुरुस्तीची प्रक्रिया त्यामध्ये मांडली. त्यांना अपेक्षित होतं की घटना दुरुस्ती वेळेप्रमाणे करावी लागेल. आज आरक्षणाची घटना दुरुस्ती केली नाही, थांबा काय नाही, आरोप त्यांनी काय करावा काय करू नये हे त्यांच्या हातात, उत्तर कायद्याचं मी उत्तर देईन ना. त्यांनी आरोप काय केला मी कसं सांगणार. असला तरी 370 हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये टाकलेलं तात्पुरतं कलम होतं. तात्पुरता शब्द महत्वाचा आहे. आता कधी संपवायचं त्यामध्ये काश्मीरी लोकांना विश्वासात काय एवढाच मतभेद होता, पण ठीक आहे तुम्ही केलं, पण त्या काश्मीरचं विभाजन करून त्याला केंद्रशासित प्रदेश करायची काय गरज होती. उद्या मुंबई जर केंद्रप्राशित केली असेल 5वी बहुमताच्या आधारावर तर काय करणार तुम्ही. आमचा एवढाच विश्वास आहे, लोकांना आमचा अपील आहे की तुम्हाला वाटतं का की आपण हुकुमशाहीकडे चालवलं आहे, आणि हुकुमशाहीकडे चालवलं असेल तर मग आपल्याला लोकशाही मान्य आहे का हुकुमशाही चालेल नरेंद्र मोदींची. आज 370 जागा पाहिजेत म्हणतात, का म्हणतात, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दुरुस्ती करायची असेल तर 2/3 बहुमत पाहिजे, म्हणजे 543 370 पाहिजेत, 400 पार. अरे 400 पार काय तुम्ही हवेतल्या गोष्टी, तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या घोषणा बघा. आत्ता भाजपला स्वतःच्या ताकदीवर स्पष्ट बहुमत येऊ शकत नाही, आणि कदाचित या निवडणुकीत आमची स्ट्रॅटेजी काय, विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन टाळणं. म्हणून आम्ही इंडिया आघाडीचा प्रयत्न केला, काही ठिकाणी होऊ शकले नाही, पण महाराष्ट्रात झाली, UPमध्ये झाली, दिल्लीमध्ये झाली, गुजरातमध्ये मी काल गेलो होतो, आपला मी 2 जागा दिलेली आहे. उद्देश आहे की नरेंद्र मोदींना 14 मध्ये 31% मतं पडली, बालाकोट आणि पुलवामानंतर 36% वाढली, 37% झाली, पण त्या मूळ जनाधारात 30% वर नाही आहे. आपण 70% लोक तुम्हाला विरोध करतात, तुमच्या विरोधी मतदान करतात, पण इतक्या मताची विभागणी होते की आज संसदेमध्ये 38 वेगवेगळ्या पक्षाचे खासदार निवडून आलेले आहेत. हे जर आघाडी करून आले असते, अपक्षाबद्दल छोट्या पक्षाबद्दल आमचं म्हणणं नाही, पण तुम्ही आघाडीत या, आपण मताचं विभाजन टाळूया, ते झालं तर आमची खात्री आहे की नरेंद्र मोदींच्या आता मताच्या विभागणाचा फार लाभ होणार नाही. म्हणून नरेंद्र मोदी कसं विभाजन होईल, कशी जास्तीत जास्त माणसं उभी राहतील याचा प्रयत्न करतात, पण आता ते होणार नाही. आता मताच्या विरोधकाच्या मताची विभागणी होणार नाही. नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस अशी विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत आहे, आणि त्यामुळं म्हणून आम्ही म्हणतोय की सत्तांतर करायचं आहे. मग चुकून झालं नाही तर मग घटनेला धोका आहे, कारण त्यांचेच खासदार बोलतात आम्हाला 370 जागा द्या, आम्हाला घटना दुरुस्ती करायची. उत्तर देऊ द्या, फोटो सेशन झालं तुमचं म्हणणं आहे, पण जागा वाटप कसं झालं, म्हणजे
जागा दिल्लीत जागा वाटते तर बरोबर अगदी कळतो ना. आम्ही कळतो की सुरुवातीला जी आमची गाडी होती त्यामध्ये दोन पक्षांना फोडायला नरेंद्र मोदींना यश आलं किंवा न होऊ देण्याकरता हरकत नाही. पण तुम्ही काय मगाशी म्हटला, तुम्ही आता मगाशी जे काय तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता की तुमची नुसतं फोटो सेशन आहे त्यांनी केलं, राम मंदिराचं तुम्ही काढलं, ठीक आहे, राम मंदिराचं नरेंद्र मोदीचा त्यामध्ये काय रोल आहे याचे उत्तर दिलं पाहिजे. राम मंदिराचा वाद हा बाबरी मशीद पडली त्या जागेवर राम मंदिर बांधायचा विषय होता, पण दोन ट्रस्ट, एक मुस्लिम ट्रस्ट आणि हिंदू ट्रस्ट, नाही मला उत्तर देऊ द्या, आता तुम्ही विचारलं मला देऊ, तर तिथं तो वाद होता. 4 किलोमीटर अंतरावर एक जमिनीचा वाद निर्माण झाला, सर्वांनी निर्णय घेतला की तिथं कोर्ट जो निर्णय दिल तो आम्ही मान्य करतो. कोर्टाने निर्णय दिला, दोन खाजगी लिटिगंट होते त्याच्यापैकी हिंदू ट्रस्टला ती जागा दिली. हिंदू ट्रस्टने एक खूप चांगल्या प्रकारे अपील करून पैसे गोळा केले, 3,000 कोटी गोळा केले आणि एक चांगलं भव्य राम मंदिर तिथं बांधलं. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. पण नरेंद्र मोदींचे यामध्ये काय दोष आहे, त्यामध्ये काय फुशारकी मारतात तुम्ही? उलट तो एक धार्मिक होती बाब, त्यामध्ये शंकराचार्य असतील किंवा तिथले धर्मगुरू असतील त्यांचे हाताने करायला पाहिजे होतं. राम मंदिर अजून पूर्ण झालेलं नाही, 4 वर्ष अजून आहेत, 3 वर्ष आहेत, तरी तुम्ही ज्या मूळ मूर्तींची पूजा होती त्या सोडल्या, नवीन मूर्ती आणल्या आणि तिथं तुम्ही शंकराचार्यनं बोलतायला पॉलिटिकल कार्यक्रम केला नरेंद्र मोदींच्या दबावामुळं. माझा नरेंद्र मोदीला सवाल आहे की राम मंदिर उभं राहिलं आम्ही स्वागत करतो, तुमचा त्यात काय रोल आहे सांगा? तुम्ही सुप्रीम कोर्टात दबाव टाकला, तुम्ही फक्त फित कापायला गेला, तुम्ही फक्त तिथं प्राण प्रतिष्ठा करायला गेला, फक्त राजकारण करायला गेला. टायमिंगचं ठीक आहे, टायमिंगचं ते नाही, आम्हाला यश आले, दोन राज्यामध्ये यश आलं नाही मान्य करतो. अगदी वाटल ती सूचना आली, नरेंद्र मोदींनी नोटबंदी केली, विचार केला पाहिजे. तो एक पर्याय होता, आमच्या समोरही होता. एकदा आपण पूर्वी एकदा झालं होतं 10,000 रुपयाची नोट, त्यामुळं पर्याय कुठला असेल तर निर्णय घ्यायचा हा निवडून आलेल्या काँग्रेसचे खासदार निवडून घेतील. कुणी सॅम पेट्रोला घेणार नाहीत किंवा आणि कुठले परदेशातले लोक घेणार नाहीत. हा लोक, हा निर्णय, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो या लोकसभेला निवडून आलेले खासदार ते आपल्या बहुमतानं नेता निवडतील आणि ते मंत्रिमंडळ तो निर्णय घेईल, त्याला तो पूर्ण अधिकार आहे. बघा, एकतर तो डाव कुठेतरी जाहीरनाम्यात जाहीर झाला पाहिजे किंवा आता अमित शहाकडे काहीतरी जादूचा हे असलं पाहिजे की राहुल गांधीच्या डोक्यात काय आहे, खडगेंच्या डोक्यात काय, माझ्या डोक्यात काय, प्रणितीच्या डोक्यात काय, त्याला कळत असलं पाहिजे, काहीतरी जादू टोना करून ते करतील. आमच्या जाहीरनाम्यात मंगळसूत्राचं काय लिहिलेलं आहे, खाजगी संपत्तीचं दागिन्याचं ऑडिट करू म्हणून म्हटलेलं आहे, कुठं म्हटलं दाखवा जरा. काँग्रेसचा जाहीरनामा, ज्याबद्दल खरं म्हणजे वेगळी पत्रकार परिषद घेतली पाहिजे, इतका उत्कृष्ट जाहीरनामा आहे. आम्ही अंमलात येतील अशी आश्वासनं दिलेली आहेत आणि आम्ही करून दाखवलेलं आहे. इथून लांब नाही, कर्नाटक राज्यात तुम्ही रोज जाता येता. कर्नाटक राज्यामध्ये 5 गॅरंटी आम्ही दिल्या होत्या, 5ही पूर्ण केल्यात का नाही तुम्ही मला सांगा. त्यामुळे आम्ही जो जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलेलं आहे, आता मोदींनी कदाचित अमित शहाने वाचला नसेल किंवा वाचून घ्यावा कोणाकडून तरी, त्यातलं कुठलं आम्ही आश्वासन दिलं आहे दागिन्याचं ऑडिट करणार, मंगळसूत्र घेणार म्हणून? खोटं किती बोलताय. आता तो मुंबई पोलिसांनी काय करावा त्यांचा अधिकार आहे, पण ईडीने दिलेली नाही. बघा, प्रकाश आंबेडकर एका राष्ट्रीय पक्षाचे फार मोठे नेते आहेत, ते 1-2 खासदार झाले होते. त्यांच्या मी आता काय बोलणार, मी फार छोटा माणूस आहे. त्यांनी काय उपस्थित करावं मी काय बोलणार. माझी एवढीच विनंती आहे की अजूनही विचार करा. तुमच्या उमेदवारीमुळे मोदींना डायरेक्ट फायदा होतोय. गेल्या वेळेला सोलापूरची जागा वंचितच्या उमेदवारीमुळं गेलेली आहे, मोदींची जागा इथे निवडून आलेली आहे. प्रकाश आंबेडकरांची आणि वंचितची उमेदवारी नसती तर सोलापुरात काय झालं तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे.
आणि म्हणून त्यांच्यावर जेव्हा बीजेपीचे बी टाइम आरोप होतात ते उत्तर देत नाहीत, ते इतरांच्यावर आरोप करत असतात. आता त्यांच्याबद्दल मी मुख्यमंत्री असताना मी अनेक वेळेला समोरासमोर बसून वाटाघाटी केल्यात, आता त्या आता बोलायला लावू नका मला. पण त्यामुळं मी त्यांनी काही टीका केली तर मला मान्य आहे, ते फार मोठे राष्ट्रनेते आहेत. नाही बघा, आता सांगलीला काय झालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारवाई करायचा संपूर्ण अधिकार आमच्या राज्याचे प्रभारी आणि आमच्या राज्याचे प्रांताध्यक्ष यांच्याकडे असतो. त्यांना कुणाला विचारायची गरज नसते, दिल्लीला वगैरे. सगळं पूर्ण अधिकार नाना पटोले चनितला यांच्याकडे. उद्या मी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात सांगलीला जाहीर सभा करता चालू होते. हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, मला तुम्ही कसं विचारणार. मी एवढं सांगू शकतो की माझ्या माहितीप्रमाणे मी काही वाटाघाटीमध्ये नव्हतो. वाटाघाटी करता विगळ समिती काँग्रेस पक्षाची होती, राज्यात होती, दिल्लीत होती. पण माझ्या माहितीप्रमाणे छोटा माणूस आहे की त्यांना 5 जागा देऊ केल्या होत्या अकोल्यासह. आणि त्यामुळं माझी खात्री आहे, छाती ठोकपणे सांगतो एवढं मला महाराष्ट्र माहिती आहे, अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर निवडून आले असते आणि 4 इतर त्याचे सहकारी खासदार झाले होते. पण त्यांना आपल्या शेजारी असे इतर माणसं आपल्या बरोबरीने बसावं असं वाटतं का नाही मला माहीत नाही. त्यांनी ती स्वीकारली नाही. त्यांना जे काही त्यांनी केलं आहे त्यामुळं ज्याची मदत होती आहे त्याची मदत करायची होती. आता दुसरं आणि कोण आहे का? काय काय नाही, आता माझ्याकडे कागद आहे तुम्हाला दाखवला तर मी दाखवेन तुम्हाला की आत्तापर्यंत भाजपनी निवडणुकीच्या तोंडावर काय काय घोषणा केल्या होत्या आणि त्या किती पूर्ण झाल्या. पाचव्या क्रमांकाचे आपले आहेत ना, आणि त्याला आमचा अभिमान आहे. ते काय कोणी 10 वर्षात नाही केलेलं कोणी, ते देशातल्या शेतकरी कामगार मजूर युवक शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या गतीने तुमचे तो विकास जर तुम्ही कायम ठेवला असता तर आपण आज 3रा नंबर असतो. आता तुम्हाला मी 400 पार सांगतो. अरे नाही, काय नाही, आता त्यांचे जुमले त्यांचे आहेत. बघा, सरकार सत्तेत येऊ शकत नाही. काय निघाल पाहिजे, एकच फक्त शेवटचं सांगतो की त्यांनी काय काय सांगितलं होतं. 2017 गुजरात विधानसभा 150 लांगे आल्या 99, छत्तीसगड 50 अंगे आल्या 15, मध्य प्रदेश 2018 200 पार आल्या 100, 19 हरियाणा 75 पार 35 आल्या, दिल्लीमध्ये 45 पार आल्या 8, तामिळनाडूमध्ये 118 येणार आल्या 4. किती सांगू तुम्हाला, बंगालमध्ये 200 पार आल्या 77. त्यामुळे 400 पार काय, मला आश्चर्य वाटतं की 500 पार का नाही म्हटलं, का त्याला काय नारा द्यायला काही पैसे लागतात का? गुजराती लॉबीवरून काही बोलणार नाही, पण मताच्या टक्केवारीमुळे निवडणूक विश्लेषकांचं म्हणणं असं आहे की सत्ताधारी पक्षाकरता ते हानिकारक. काय 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 त्यांनी माझ्यावर वैयक्तिक काय टीका केली त्यात मी उत्तर देणार नाही. तर तुम्ही ते निर्णय घ्या. आपण मुद्दे धोरणं आहेत ना, मुद्दे आहेत ना, विकासाबद्दल बोला ते काही बोलू शकत नाही आपण. आता नाही, आता वैयक्तिक नका बोलू, धोरणात्मक बोलू. मी 5 मुद्दे तुम्हाला सांगितले आणि त्यामध्ये काय मग आम्ही तर आमच्या
जाहीरनाम्यात सांगितलं की GST 2.0, GST मध्ये ज्या त्रुटी आहेत त्या मी दुरुस्त करू असं जाहीरनाम्यातलं आमचं आव्हान आहे. बस रोड बंद होणार आहे. अरे थांबा थांबा, रोड बंद होणार आहे, मला गेलं पाहिजे लगेच लवकर. नाही मग प्रकाश आंबेडकर त्यामुळे फायदा होईल त्यांचं म्हणणं आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत ना.